रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. विटा नगरपालिकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान. विटा नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. पालिकेने स्वच्छता अभियानात सातत्यपूर्ण कामगिरी करत 2017 पासून उल्लेखनीय यश मिळवले आहे. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिनांक 20 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. हा सन्मान संपूर्ण विटेकर जनतेचा असल्याचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी विटा येथील पत्रकार परिषदेत बोलताना दिले. खानापूर नगरपंचायत राज्यात प्रथम. केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत स्वच्छता मित्र, सुरक्षा चॅलेंज व कचरामुक्त शहरांचे पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये खानापूर नगरपंचायतने राज्यात प्रथम व देशात 22वा क्रमांक पटकावला आहे. या पुरस्काराचे वितरण 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्ली येथे होणार आहे. खानापूर नगरपंचायतच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास शिंदे, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील, नगराध्यक्ष स्वाती टिंगे, उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर व पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता कर्मचारी व खानापूरकरांचे आभार व्यक्त केले आहेत. एसटीच्या 2053 कर्मचाऱ्यांचे निलंबन. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी गेल्या 15 दिवसांपासून संपाचा हत्यार उपसला आहे. आतापर्यंत एसटी महामंडळाने 2053 संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामावर हजर व्हा अन्यथा पगार कापू असा इशारा कर्मचाऱ्यांना दिला आहे. मात्र राज्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम असून मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आमदार बाबर यांच्या प्रयत्नातून पाटण येथील पुलाचे काम मार्गी. विटा शहरातील शितोळे समाजाचे कुलदैवत असलेल्या देवघर तालुका पाटण येथील श्री भैरोबा मंदिराकडे जाण्यासाठी केरा नदीवरील पूल बांधण्यास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून 2.50 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केरा नदीवरील सध्या पूल नसल्याने विशेषतः पावसाळ्यात केरा नदी दुथडी भरून वाहत असताना भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाल्याबद्दल शितोळे समाजाच्या वतीने आमदार देसाई व बाबर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर, अमर शितोळे, सुखदेव शितोळे, रमेश शितोळे, प्रदीप शितोळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याचे निधन. सांगली जिल्ह्यातील कौलापूर गावचे एसटी कर्मचारी राजेंद्र निवृत्ती पाटील यांचे आज सकाळी निधन झाले आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या 30 हून अधिक आत्महत्या झाल्या आहेत. दरम्यान संपकरी असलेल्या 46 वर्षीय पाटील यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सांगली शहर डिपोतील वाहन चालक कंडक्टर आहेत राजेंद्र निवृत्ती पाटील, वय 46, राहणार कौलापूर. यांचा आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी त्यांना अचानक छाती दुखत लागल्याने त्यांना उपचाराकरता सिव्हिल हॉस्पिटल येथे आणलं होतं. सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यादरम्यान त्यांना दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे. त्यांचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे. त्याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे आणि त्या प्रकरणाची चौकशी चालू आहे. आणि आता हे पोस्टमॉर्टमनंतर त्यांचा मृतदेह जो आहे त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देऊन ते अंत्यविधी करता त्यांच्या मूळ गावी कौलापूर येथे घेऊन जाणार आहेत. सदर प्रकरणी येथे शहरामध्ये कोणताही तणावाचं वातावरण नाही आहे. सर्व शांतता आहे.